महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करीत बड्या नेत्यांना जेरीस आणण्याचं काम भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी चालवलंय. भ्रष्टाचाराचा कर्दन काळ अशी वेगळी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या किरीट सोमय्या यांचे पारनेरमध्ये जिल्हा भाजपनं जल्लोषात स्वागत केलं. कार्यकर्त्यांसमवेत चहा भजींचा आस्वाद घेत सोमय्या यांनी या स्वागताचा स्वीकार केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, जिल्हा सरचिटणीस दिलीप बालसिंग, बाळासाहेब महाडिक, सुभाष दुधाडे, सुनील थोरात, बाळासाहेब भेगडे आदी यावेळी उपस्थित होते. सोमय्या यांनी पारनेर साखर कारखान्याच्या विक्रीबाबत आवाज उठवण्याची विनंती कारखाना बचाव कृती समितीनं केली होती. प्रताप सरनाईकची 35 कोटी रुपयाची जमीन टिटवाळाची ईडीनी घोटाळा अंतर्गत जप्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीचा नावाने, थँक्यू, रत्मी उद्धव ठाकरेचा नावाने अलिबागचा जवळ कोर्लईमध्ये 19 बंगलो विकत घेतले. त्यात अपारदर्शकता अशी माझी तक्रार, ती चौकशी झाली आणि त्यात तथ्य सापडलं. आता मुद्दा असा आहे की मी हे सांगितलं की ठाकरे पवार दोन ठेकेदार, दोन डाकू प्रवृत्तीची त्यांचे शिष्य एकत्रित आल्यामुळे गेल्या 19 महिन्यात महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. कोविड आता ते मार्च 23 नंतर झाला, 23 मार्च 2020 नंतर झाला, ते म्हणजे झाला आणि 23 मार्चला लॉकडाऊन. आता 23 मार्चला अनिल परबनी त्यांचा रत्नागिरी म्हणजे दापोलीचा रिसोर्टचं स्वतःच्या नावाने 3 फेज मीटर रिसोर्ट बांधण्यासाठी घेतलं. म्हणजे रत्नागिरीचे पालकमंत्री कोविडमध्ये काय करत होते, तर रिसोर्ट बांधत होते बेकायदेशीर. तर त्याच्यामुळे आता घोटाळ्या होत आहेत किंवा आता घोटाळे बाहेर येत आहेत, त्यामुळे त्याचा मी पाठपुरावा करतो. आता यांनी मला आणून दिलं, मी त्यांना प्रश्न विचारत, अरे भाऊ मी तो 2014 पण होतो, 15 पण होतो, तू त्यावेळी का नाही आला, आता नाही घेणार, आता थोडं चालत आहे. आता पोलीस स्टेशनमध्ये मला जाऊ देत नाही. जर ते किरीट सोमय्याला जाऊ देत नाही याचा अर्थ असा झाला की ते सामान्य माणसांची काय हालत असेल. कुठलाही सामान्य माणूस हे NCP किंवा शिवसेनेच्या विरोधात तक्रार करू शकतो? ते हिरामणी तिवारीला तर मुंडन केलं, त्या नेव्ही ऑफिसरच्या घरी जाऊन मारलं. म्हणून ही डाकू माफियाचं सरकार आहे. धन्यवाद. जय हिंद. कृती समितीने ईडीकडेही तक्रार केली आहे. या अनुषंगाने कारखाना विक्रीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी सोमय्या पारनेरमध्ये दाखल झालेत. जिल्हा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमय्या यांचं जोरदार स्वागत करीत अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.